शहरातील रामवाडी परिसरात लक्ष्मी माता मंदिराजवळ मंगळवारी 18 जूनला रात्री 10 सुमारास दोन गटात हाणामारी झाली. यावेळी युवकांचे भांडण मिटवण्यास गेलेल्या दोन्ही गटातील मुली आणि महिलांनाही शिवेगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या महिलांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 12 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. एका गटाच्या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तैबुद्दीन, फरदीन, अरबाज, सोहेल यांच्यासह 3 अनोळखी इसमांवर भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी युवतीला आरोपींनी रस्त्यात अडवून शिवेगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच या परिसरात राहायचे असेल तर नीट राहा, नाहीतर तुम्हाला इथून हकलून लावू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर दुसऱ्या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सनी चखाले, त्याचा भाऊ विशाल चखाले, स्वप्नील ससाणे आणि अनोळखी 5 इसम सर्व राणा रामवाडी यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीचा मुलगा आणि सनी चखाले यांच्यात भांडण सुरू असताना ते मिटवण्यासाठी फिर्यादी आणि तिची नणंद गेले असता आरोपींनी त्यांना शिवेगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान रामवाडी परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्यानंतर रात्री 11:50 सुमारास बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी यांच्यासह 15 ते 20 युवकांनी या परिसरात मोटरसायकलवर फिरत घोषणाबाजी केली. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग पावली, तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या जमावाने जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) आणि (3) नुसार काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कुणाल भंडारीसह 15 ते 20 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.